साहेब संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं, संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं? कारण अजित पवार विरुद्ध युजेंद्र पवार अशी लढाई होती, अजित पवारांचं मार्जिन कमी झालं असतं तरी खूप काटेची टक्कर झाली त्याने पाहिलं. साहेब त्याला जोडून एक प्रश्न, युजेंद्र पवारांना लवकर लॉन्च केलं गेलं असं वाटते असं कुणीतरी उमेदवारला हवं असं त्या मतदार संघ त्याचा वादा डायरेक्ट समज म्हणजे तिथे उमेदवार सुरुवात केली नसतात तर महाराष्ट्रात काय मेसेज येत असतात, त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे. आणि आम्हाला माहीत होतं काही काय तुलना होऊ शकत नाही दोघांची. अजित पवार त्यांचे जे अनेक वर्षाचं असोसिएशन सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि लवकर तुम्ही एका बाजूला, त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के